सगळ्या मागण्या मान्य झाल्या मग उद्धवजी नाराज का होते अखेरीस ते तुम्हाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय का घेतला त्यांनी <laughs> <laughs> असं आहे की सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय हा केवळ या करता होता की त्यांची एक मनातली सुप्त इच्छा होती hmm. बंगला मी देऊ शकत होतो hmm. पण ती इच्छा मी पूर्ण करू शकत नव्हतो आणि right. ती इच्छा होती मुख्यमंत्री बनण्याची आणि okay. ती शक्य नव्हतं कारण माझ्या पक्षाच्या जागा जास्त होत्या माझ्या पक्षाचं त्या ठिकाणी स्टेक जास्त होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पद देण्याचा कधीही शब्द दिलेला नव्हता mm. कधीच नाही मी पुन्हा एकदा सांगतो की प्री पोल एक टॅसिट अलायन्स त्यांनी सोबत केलं होतं आणि नंबर जसे आले की ज्या नंबरमध्ये तीन पक्ष एकत्रित झाले तर सरकार फॉर्म करू शकतात त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून त्यांनी माझे फोन देखील उचलले नाही माझ्याशी चर्चाही केली नाही हे मला असं वाटत की इतिहासात पहिल्यांदा झालं असेल की दोन पक्ष एकत्रित लढले आणि लढल्यानंतर जिंकून आल्याच्या दिवशीच दुसरा पक्ष पहिल्या पक्षाला सोडून जातो mm. पहिल्याच दिवशी त्यांनी इंडिकेशन दिलं हे कधीच झालेलं नाही पण त्यांच्या मनामध्ये ती इच्छा होती मुख्यमंत्री बनण्याची आणि त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत गेले आमच्याशी चर्चाही केली नाही पण मला असं वाटतं की त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय कारण ते नेहमी म्हणायचे ना की ते युतीमध्ये पंचवीस वर्षात सडले पण हे बघा ना अडीच वर्षात संपले या दोघांनी मिळून संपवलं त्यांना त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी चुकीचा निर्णय असंघाशी संघ याचा परिणाम काय आपण पाहू शकतो आपण असंघाचे संघ म्हणतोय पण त्यांनी ज्यावेळेला तो निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही पण पुढे जाऊन राष्ट्रवादीशी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता तर त्या निर्णयाकडे कसं बघायचं खरंच मी या संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये जेव्हा तुमच्याशी धोका होतो जेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो त्यावेळी जिवंत राहावं लागतं त्यावेळी यु हॅव टू बी रेलेव्हेंट इन पॉलिटिक्स आणि ज्यावेळी हे आमच्या लक्षात आलं की यांनी आता आपल्याला धोका दिलेला आहे त्याच वेळी आम्हाला काही इशारे राष्ट्रवादीकडनं मिळत होते mm. आणि मग ते इशारे मिळत होते म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा सुरू केली त्यांच्याशी चर्चा आम्ही अंतिम टप्प्यामध्ये नेली आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण सगळं बघितलेलं आहे की नंतर त्यांनी निर्णय बदलवला अजित पवारांचं काय झालं हे बघितलं मी पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा काय झालंय की काही वाक्य मी बोललो mm. तेही माध्यमांना योग्य प्रकारे इंटरप्रिट करता आले नाहीत काही वाक्य पवार साहेब बोलले तेही माध्यमांना योग्य इंटरप्रिट करता आले नाहीत मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आमची चर्चा राष्ट्रवादीशीच झाली होती अजित पवार आमच्याकडे हे प्रामाणिकतेने आले होते बर अजित पवार काही आम्हाला फसवण्याकरता आलेले नव्हते पण राष्ट्रवादीने स्ट्रॅटजी बदलली त्यामुळे ते सरकार जे आहे ते काही बनू शकलं नाही मला असं वाटतं की त्यावेळेस आम्ही तो निर्णय आमची फसवणूक झाल्यामुळे घेतला होता पण पुन्हा एकदा तीच परिस्थिती आली फक्त एवढंच आहे की जी उद्धोजीनी केली त्याला मी मोठी फसवणूक म्हणेन कारण ते आमचे मित्र होते आमच्या सोबत लढले होते प्रत्येक कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार त्यांच्यासमोर उल्लेख झाला त्यांनी स्वतः उल्लेख केला त्यांनी स्वतः घोषणा दिल्या सगळं केलं आणि त्यानंतर ते असे वागले राष्ट्रवादी आमची वैचारिक विरोधक होती त्यावेळेस हे करणं चुकीचंच होत पण त्याचा त्रास मला कमी आहे कारण ते शेवटी विरोधातच होते याचा त्रास मला अधिक आहे की जो सोबत राहून पाठीमध्ये खंजीर खूप असतो त्याचा त्रास अधिक आहे उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि राष्ट्रवादीला तुम्हाला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्या तीन दिवसाचा आउट गटकेच सरकार पडलं <laughs> हे तर तुम्ही राष्ट्रवादीला विचारा नाही पण आम्हाला स्पष्ट संकेत मिळाले की देवेंदी नसतील तर आम्ही राहू अशी काय अट होती का अशी अट होती असं मला काही वाटत नाही बर पण कसं आहे की बिटवीन द लाईन्स खूप गोष्टी आहेत निलेशजी मी अजून त्या मानसिकतेत आलो नाही की त्या सगळ्या गोष्टी मी सांगू त्याची योग्य वेळ पाहतोय मी तुम्हाला <that -6> अर्ध सांगितलंय म्हणजे अर्ध सत्य नाही अर्ध सांगितलंय सत्यातला अर्ध सांगितलाय उरलेला सत्यातला अर्ध हे योग्य वेळी मी सांगेन हरकत नाही आणखी एक कारण तुम्ही इंटरप्रिटेशनचा विषय म्हणला म्हणून तुमचे जी गेली वक्तव्य आपण बघितली अगदी नागपुरातली अठरा जानेवारी दोन हजार एकवीस ला केलेल्या वक्तव्यापासून कालपर्यंतच्या वक्तव्यांपर्यंत तुम्ही त्याही वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की राष्ट्रपती राजवट जी लागली पवारसाहेब म्हणत असतील राष्ट्रपती राजवट ही माझ्यामुळे सुटली किंवा त्यातून राज्य बाहेर आलं राष्ट्रपती राजवट जी लागली ती शरद पवारांच्या सल्ल्याने लागली का ते मी असं म्हटलंय की राष्ट्रपती राजवट लावण्याकरता कोणाचा आग्रह होता कोणी सल्ला दिला होता आणि त्याच्यामध्ये कोणी मदत केली या संदर्भातली काही माहिती आहे का हे पवार साहेबांना तुम्ही विचारा बर असा मी प्रश्न केलाय की हे तुम्ही साहेबांना विचारा कारण पवार साहेब जेव्हा म्हणतात की राष्ट्रपती राजवट काढण्याकरता मी हे केलं तर ते लावण्याकरता नेमकं काय केलं होतं ती का लागली म्हणजे काढायची तर वेळच आली नसती लागलीच नसती ती पण ती का लागली याचा प्रश्न माननीय पवार साहेबांना विचारला गेला संकेत देत आहे पण त्याचं स्पष्ट उत्तर देत नाही इंटरप्रिटेशन करायला आमच्याकडे वाव ठेवताय तुम्ही बराचसा मतदारांसाठी पण बाबे मी सांगितलं ना कारण मला सत्य अर्धच सांगायचंय अर्ध सत्य नाही सत्य अर्ध सांगायचंय सत्याचा दुसरा पाठ हा मी योग्य वेळी बोलेन